संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन मर्यादा दोन हजार रुपये करावी लाभधारकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा पंचेचाळीस हजार करावी प्रत्येक रेशन कार्डावर धान्य रॉकेल मिळावं बांधकाम कामगारांना पेन्शन चालू करावी या मागण्यांसाठी हातकणंगे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलंय हातकळंगले तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांची गेल्या तीन महिन्यांपासून पेन्शन मिळालेली नाही त्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे पेन्शनची रक्कम दरमहा वेळेत लाभार्थी खात्यावर जमा करावी लाभधारकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा पंचेचाळीस हजार करावी विधवा लाभार्थींच्या मुलांच्या वयाची अट रद्द करावी श्रावणबाळ योजना वयाची अट साठ वर्ष करावी मासिक दोन हजार पेन्शन मिळावी या आणि अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढण्यात आला मोर्चाला कुंभोस फाट्यावरून सुरुवात झाली मोर्चा पेठवडगाव रोडवरून एसटी स्टँड मार्गे तहसीलदार कार्यालयावर आला बायोमेट्रिक पद्धत बंद करा प्रत्येकाला स्वतःचं घर मिळालं पाहिजे श्रावणबाळ योजना वयोमर्यादा साठ करावी यासह अनेक मागण्यांचे फलक हातात घेऊन महिला लाभार्थी डोक्यावर टोपी घालून सहभागी झाल्या होत्या मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर तहसीलदार सुधाकर भोसले यांनी मोर्चाला सामोरं जाऊन निवेदनाचा स्वीकार केला राजूबाबा आवळे यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करत हातकणंगलेच्या विद्यमान आमदारांनी केवळ सव्वा कोटी रुपयांचीच कामं केल्याचा आरोप केला यावेळी बाजीराव सातपुते भगवान जाधव डॉक्टर विजय गोरड सुनीता कोळी सचिन दाभाडे ऋषिकेश सासडे यांनी मनोगत व्यक्त केली मोर्चात उत्तम पाटील पोपटराव इंगवले शकील अत्तार भैरुनाथ पोवाळ संदीप कारंडे तानाजी घोडेस्वार कप कपिल पाटील सुनील भोसले वैशाली माने सर्जीराव डाळे वैजयंती पांडव यांच्यासह हातकणंगले तालुक्यातून हजारो कार्यकर्ते पेन्शनधारक सहभागी झाले होते